जर तरला अजित पवार उत्तर देत नसतो मी म्हटलं का कुणाला मिठ्या मारा. प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने विचार करावा आणि स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे योग्य वाटेल ते करा. मी पण आज राज्याचा साधा कार्यकर्ता नाही पण लेकिन जिस तरह से उस पद को खाली किया नाना पटोले जी ने इस्तीफा दिया तो एक अच्छा मौका मिला हमारे विरोधियों को हमारी सरकार गिराने का. क्योंकि निर्णय लेने पर जो व्यक्ति उस पद पर बैठने चाहिए थी वो उस वक्त उस पद पर नहीं थी और ये मौका उनको मिला और राज्यपाल जी ने भी चुनाव लेने की हमें अनुमति नहीं दी. ये एक साजिश थी एक रणनीति थी. मैं ऐसा नहीं कहूँगा कि उस पद पर हमारी व्यक्ति नहीं थी. अगर वो रिजाइन नहीं करते इस्तीफा नहीं देते तो ये सरकार अभी भी चलती. अरे बाबा अजून कशात काही नाही. जर तरला अजित पवार उत्तर देत नसतो दादा मनसेना कसब्यासाठी मनसेना कसब्यासाठी मला संजय राऊत खासदार आहेत एका आमच्या आघाडीतल्या एका महत्त्वाच्या पक्षाचे ते नेते आहेत ते संपादक आहेत. आपण जसं मीडियात काम करता तसं ते मीडियातला पण एक घटक आहे. राजकीय क्षेत्रातले आमचेही संबंधित आहेत. मी तसं ना करत नाही आपल्या दोघांशी संबंधित आहेत ते आणि त्यांनी जे काही वक्तव्य केलंय त्या संदर्भात त्यांचं मत असू शकतं. प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. दादा 14 फेब्रुवारीला आपण जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केल्याचं पाहिलं पण आता अॅनिमल वेलफेअर इंडियानं असं आवाहन केलंय की 14 फेब्रुवारीला काऊ हग डे गाईला मिठी मारा. प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने विचार करावा आणि स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे योग्य वाटेल ते करा. अरे बाबा आता त्यांनी तसं आवाहन केलं मी म्हटलं का कुणाला मिठ्या मारा. त्यांनी सांगितलं ते त्यांचं मत आहे. आम्हा लोकांचं आम्ही तसं मत प्रदर्शित केलंय का कसबा विधानसभेसाठी राज ठाकरेंनी कुठलीही भूमिका घेतलेली नाहीये. राज ठाकरे तटस्थ राहत आहेत. तुमचं काही बोलणं झालेलं आहे किंवा बोलणं करणार आहात का? नाही आमचं बोलणं झालेलं नाही. आमच्या पक्षातले वरिष्ठांनी कुणी संपर्क साधलेला असेल तर मला माहिती नाही. तसंच काँग्रेस किंवा शिवसेनेने पण संपर्क साधलेला असेल महाविकास आघाडीच्या वतीनं तर ते मला माहिती नाही. काय 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 लावली संदर्भात अश्लील नाही एक मिनिट त्याच्याबद्दल काल मी सांगितलं पुन्हा तुम्ही कशा करता उकरून काढता. त्याबद्दल आम्ही माझं मत काल सांगितलेलं आहे. माझा स्वभाव असा आहे एकदा एखादी गोष्ट सांगितल्यानंतर पुन्हा त्याची पुनरुच्चार करण्याची मला गरज वाटत नाही. ठीक आहे ठीक आहे त्यांना त्या उमेदवार म्हणून त्यांना तसं वाटत असेल तर आम्हाला काही त्याच्याबद्दल टीका टिप्पणी करायची नाही. दादा मी अजून राहुलला विचारलं नाही की तुला पुसकुणाची. आता तुम्ही मला प्रश्न विचारल्यामुळं माझी त्याची भेट होईल त्यावेळेस त्याला विचारेन का रे बाबा तुला कुणाची पूस आहे. कोण असं तुम्हाला वाटत तुम्हाला वाटतं का मला सांगा ना. मी स्वतः तिथं फॉर्म काय म्हणजे मी तुमचा रिस्पेक्ट करतो. मी आता महत्वाच्या मीटिंगला जात असताना मी तुमच्याशी बोललो. तुम्ही असले आलतू फालतू प्रश्न विचारले ना तर परत मी काही तुमच्याशी बोलण्याचा प्रश्नच येणार नाही. कुणीतरी उठसंभव काहीतरी मांडणार आणि तुम्ही आम्हाला मी पण आज राज्याचा साधा कार्यकर्ता नाही बाळा. मी आज विरोधी पक्ष नेता आहे. माझ्या पक्षाचा एक प्रमुख सहकारी म्हणून मी काम करतोय.